आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. नोटीसाठी किमान 5,000 तुम्ही घेतो आलं ना सर, तुम्ही तर थांबून बघा पाहिजे. काय काय तू तीन तीन दोन देत दोनशे देत नाही तीन म्हणलं म्हणून तीन आणलं एकदम सांगून तुम्हाला घेऊन या ना. किती वाजता येऊ द्या मागचं सांगा तुम्ही. विटात सिटी सर्वेचा अधिकारी लाच घेताना रंगे हात सापडला. लाच घेतानाचा व्हिडिओ वज्रधारी न्यूजच्या हाती. सरकारी कार्यालयात लाचखोरीचा सुळसुळाट आहे. सामान्य माणसांची कामे पैसे घेतल्याशिवाय केलीच जात नाहीत. हातात पैसे ठेवले तरच काम केली जातात, त्याचाच उत्तम नमुना समोर आलाय. विटा येथील सिटी सर्वे कार्यालयातील परीक्षण भूमापक अधिकारी JL नदाब हा 3,000 लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका शेतकऱ्याकडून नोंद घालण्यासाठी त्याने 5,000 लाच मागितली होती, पण शेवटी 3,000 सेटलमेंट झाली. साहेब ऍडजस्ट करा म्हटल्यावर मी नोंदीला नेहमी 5,000 घेतो असं बेमालूमपणे नदाब बोलतो आहे. टेबलवर बसून पैसे मोजून घेतोय आणि परत ड्रॉवरमध्ये टाकतो. वर्षभरापूर्वी नोंदीसाठी कागदपत्रे देऊनही काम केले नव्हते. या कामासाठी त्याने 5,000 मागणी सदर शेतकऱ्याकडे केली होती. 3,000 घेऊन काम केले. शेतकऱ्यांना सदर लाचखोर अधिकाऱ्याला कॅमेऱ्यात कैद केला आहे. विटे शहरात बऱ्याच सरकारी कार्यालयात खुलेआम लाचखोरी बळकावली आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जात नाही. नदाबवर कारवाई करावी, त्याला निलंबित करावे अशी मागणी आता लोकांच्या मधून केली जात आहे. 2,000 उद्या दिले चालले. 3,000 नोंदीसाठी किमान 5,000 तुम्ही घेतो आलं ना सर, तुम्ही तर थांबून बघा पाहिजे. स्वस्त ठेवा की आणलं नाही तुम्ही आता चालू म्हणलं तुम्हाला 2-3 देतो. किती वाजता येऊ द्या मागचं सांगा तुम्ही. दिवस रात्र मी असतो. ठीक आहे, ओके. सकाळी आलो काय आलतो आम्ही बरोबर 11:30-12 दरम्यान बंद होते कुलूप लावलो. वरचा कोणतरी कर्मचारी गेला तर रजीवर नमस्कार, मी विवेक मोहन पिंगारदेवे. गेले काही वर्षभरापासून माझे मित्र जे सिटी सर्वेमध्ये त्यांच्या जागेच्या नोंदीसाठी हेल्पाटे घालत होते, गेले वर्षभरापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जी काय पूर्तता लागेल ते डॉक्युमेंट्स वगैरे दिले होते, पण त्यांना हेल्पाटे घालून घालून ते एवढे वैतागले की काही दिवसापूर्वी ते आम्हाला भेटले आणि त्यानंतर त्यांनी जे काय घडलं ते आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की ते भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांचे पूर्ण आपण भ्रष्ट अधिकाऱ्यांना किती भस्म्या झाला आहे हे पूर्ण जगापुढे आणायचं. गेले काही दिवसापूर्वी नदाब म्हणून जे तिथे नोंद करणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्या 2 गुंठ्याच्या नोंदीसाठी 5,000 अशी मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते थोडेसे लांबणीवर पडले, पण आम्ही ठरवलं होतं की त्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा पूर्ण कारभार जो आहे तो आपण जगापुढे मांडायचा. गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही ते 5,000 त्यांना देऊन आम्ही त्या नदाब जे अधिकारी आहेत त्यांची व्हिडिओ क्लिप केली व तुमच्या माध्यमातून आम्ही आज पूर्ण समाजापुढे जगापुढे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा
पर्दाफाश करतो आहे. माझी हीच विनंती आहे तहसीलदारांना, प्रांतसाहेबांना की कलेक्टर साहेबांना, ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावं, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. नमस्कार. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या.